विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत रस्त्यावर आलेली माती हटवण्याचं काम हाती घेतलंय. पुढची बातमी हिंगोलीतून. तालुक्यात पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी हिंगोली जिल्ह्यात पिकाला पाहिजे तसा पाऊस पडला नाहीये. हिंगोली जिल्ह्यावर दुष्काळाचा सावट पसरलाय. दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत पहिला पाऊस हा केवळ 13% झाला आहे. 1.5 लाख हेक्टर वरील पिके ही सुकण्याच्या मार्गावर असल्यानं पेरणी धोक्यात आली आहे. या सगळ्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय. दरम्यान सोमवारी पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की दुष्काळाशी 2 हात करण्यासाठी सरकार तयार आहे. हिंगोलीसह मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडणार असून याबाबत शासनाकडे अहवाल पाठवण्यात आलाय. तातडीने पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या दालनात बैठक होऊन 8 दिवसात कृत्रिम पाऊस पाडणार असल्याचं हिंगोलीचे पालकमंत्री अतुल सावे यांनी हिंगोली येथे सांगितलं. काल आपले जे पाणी पुरवठा मंत्री आहेत त्यांनी एक हे केलं होतं. मी ते मला सकाळी विचारलं होतं. मी त्यावेळेस त्यांना म्हटलं की उद्या आम्ही त्यांना भेटणार आहोत. आज इकडचा आढावा जो घेतला, ओव्हरऑल जो पाऊस झालेला ती परिस्थिती बघून तो आढावा त्यांच्यासमोर उद्या सादर करून त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर त्याचा निर्णय घेऊ. म्हणजे गरज असेल तर नक्की नाही ना करू ना. मग उद्या बबनराव लोणीकर साहेबांची मीटिंग आहे, भेटणार आहोत उद्या दुपारी त्यांना आम्ही, आणि त्याच्यानंतर तो निर्णय तुम्हाला कळवतो. जी बैठक घेतली ती मुंबईत बैठक घेतली आणि त्याच्यात मराठवाड्यामध्ये सगळीकडे दुष्काळ आहे आणि तिकडे कृत्रिम पाऊस दिला जाईल, केला जाईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. सांगितलं तसं आता हिंगोली औरंगाबादमध्ये तर खूप वाईट परिस्थिती आहे. सर्वात वाईट परिस्थिती जर आज मराठवाड्यात कुठे असेल तर औरंगाबादमध्ये. त्याच्यामुळे स्थिती बघितलेली आहे. ही परिस्थिती उद्या त्यांच्यासमोर मांडून त्याच्यामध्ये काय बेस्ट करता येईल त्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. 100% आज पहाटी सोयाबीन आमचं वाळून चाललेलं आहे आणि हे कोण्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. मेलेल्या माणसाला पाणी पाजायचं. आणि हे बघा आता तुम्ही आमचे पिकं पाहता की पा पिकं सोयाबीन कापूस आमचा चट वाळून गेलेलं आहे. आम्ही बैलगाडीनं कुठून लांबून पाणी आणलो. आम्ही त्या झाडाची जोपासणी करायलो पण आम्ही वाचवायलो त्या झाडाला कसं बिजरा जरा पाणी टाकून आणि ते वाचवण्याचा प्रयत्न.